परिवर्तन महाशक्ति आघाडीची 150 जागांवर सहमती आहे। स्वतंत्र भारत पक्षाचे नेते वामनराव चटपटांची ही माहिती दिली आहे। तर परिवर्तन आघाडी राज्यात 288 जागा लढणार असं चटप म्हणालेत। आर्थिक सामाजिक परिवर्तनासाठी ताकदीने लढणार वामनराव चटप यांनी 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आता समोर येते। आम्ही टार्गेट धरून काम करू। या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, शेतमजुरांना न्याय द्यायचा आहे, कामगारांना न्याय द्यायचा आहे, व्यापाऱ्यांना न्याय द्यायचा आहे, छोटे छोटे जे कारोबारी आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे, वडा ऑटोवाले यांना न्याय द्यायचा आहे, म्हणजे समाजातले जे काही उपेक्षित घटक आहेत त्यांनाही न्याय द्यायचा आहे। उदाहरण दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, यांना सगळ्यांना न्याय द्यायचा आहे। आणि अब की बार किसान सरकार यासाठी म्हणतो की शेतकऱ्यांचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याबरोबर विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवून आम्हाला त्या तऱ्हेने इथल्या जनतेच्या हाती सत्ता द्यायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।